गणेशोत्सव नाशिकच्यामध्ये मी विजय गोळे सर आपले स्वागत करतो. आज आपण DGP नगर क्रमांक 1 येथील श्री विघ्नहरण गणेश देवस्थानाची माहिती घेणार आहोत. नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या DGP नगर क्रमांक 1 या वसाहतीमधील श्री विघ्नहरण गणेश देवस्थान या परिसरात प्रसिद्ध आहे. इसवी सन 1976-77 मध्ये नाशिकमध्ये DGP नगर 1 या 365 घरांच्या वसाहतीची स्थापना झाली. त्यावेळी या सर्व परिसरात सर्वत्र शेतं होती. या शेतांमध्ये 5 फूट बाय 5 फूट आकाराचे विटांचे एक लहानसे गणपती मंदिर देखील होते. याच ठिकाणी राहायला आलेल्या DGP नगर क्रमांक 1 मधील रहिवाशांना आपल्या परिसरात छानसे गणपतीचे मंदिर असावे असे वाटत होते. परंतु गंमत अशी की 1977 मध्ये नाशिक जिल्ह्यात तयार झालेल्या या सर्वात मोठ्या वसाहतीमध्ये गणपती मंदिर मात्र 21 वर्षांनी तयार झाले. 1997 मध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर परमपूज्य कै गणेश बाबा यांच्या शुभ हस्ते मंदिराच्या जागेचे विधिवत भूमिपूजन झाले आणि त्यानंतर सुमारे 4 वर्षांनी आषाढ शुद्ध द्वादशी सोमवार दिनांक 2 जुलै 2001 रोजी या ठिकाणी बांधण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्री विघ्नहरण गणेशाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. DGP नगर क्रमांक 1 येथील श्री विघ्नहरण गणेश देवस्थान अतिशय प्रशस्त जागेवर बांधलेले असून मंदिराचा अष्टकोनी गाभारा 16 फूट बाय 16 फूट आकाराचा असून त्याला साजेसा भव्य सभा मंडप येथे आहे. या मंडपात दररोज महिला मंडळाचे हरिपाठ होतात. या मंदिरात श्री गणेशाची नित्यपूजा व सकाळ संध्याकाळ आरती केली जाते. संकष्टी चतुर्थी, गणेश जयंती, गणेशोत्सव हे उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केले जातात. या विघ्नहरण गणेश देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे या गणेशाला विवाहोत्सुक तरुण तरुणींनी घातलेले विवाहाचे साकडे मोठ्या प्रमाणात पूर्ण होते असा अनुभव आहे. नाशिकचे माजी महापौर श्री सतीश नाना कुलकर्णी हे या देवस्थानाचे अध्यक्ष असून श्री बापूसाहेब कुलकर्णी कार्याध्यक्ष तर श्री महेश कुलकर्णी हे या मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. DGP नगर क्रमांक 1 येथील हा गणपती अनेकांच्या मनोकामना पूर्ण करतो, त्यामुळे भक्तांमध्ये या विघ्नहरण गणेशाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.